जॉनी डेप आणि अँबर हर्ड हे प्रकरण अख्ख्या जगाला माहितीये माहीत नसेल तर बोल भिडून त्याच्यावर व्हिडिओ केलाय तो नक्की जाऊन बघा तर या केस मध्ये जॉनी डेप जिंकला मात्र या विजयाची लढाई जॉनी साठी राहिली जेव्हा त्याच्यावर आरोप लावण्यात आले होते तेव्हा वॉर्नर ब्रदर्स आणि डिझनी सारख्या कंपन्यांनी जॉनी डेपशी सगळे कॉन्ट्रॅक्ट तोडले त्याची फॅन्टॅस्टिक बीस्ट आणि पायरेट्स द ऑफरेबियन मधून हकलपट्टी करण्यात आली होती आता जेव्हा तो निर्दोष सिद्ध झालाय तेव्हा डिझनी जॉनीची माफी मागितल्याची बातमी आहे शिवाय जॉनी ना जॅक स्पॅरो कॅरेक्टर परत साकारावं म्हणून त्याला मनवण्यासाठी मिलियन डॉलर म्हणजे जवळपास कोटी ऑफर केल्याचंही बोललं पण डिझनी किंवा जॉनी कडून अजून कन्फर्मेशन आलेलं नाहीये म्हणून हे खरंय खोट आहे पुढे कळेलच पण एक गोष्ट लय लोक मानतील ती म्हणजे जॉनीनं कॅप्टन जॅक स्पॅरो खरंच लय बाप साकारले इतकं की अनेक जण जॉनीला जान जॅक स्पॅरो नावानच ओळखतात बहुतेक लोकांनी तर पायरेट्स ऑफ द कॅरेबियनच्या सगळ्या सिरीज बघितल्या जॅक स्पॅरोसाठी आणि अजूनही त्याचसाठी बघतात म्हणून जॅक स्पॅरोला जिवंत करण्यापासून ते त्याला अजरामर जॉनीनं कसं केलं हेच बघूया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोलबीड पायरेट्स ऑफ द कॅरेबियन मध्ये जॅक स्पॅरो जसा दाखवण्यात आलाय तसा तो कधी नव्हताच ज्यावेळी चित्रपट बनवण्याचं ठरलं आणि जॅक स्पॅरोची भूमिका ठरली तेव्हा ती साकारण्यासाठी जॉनी डेव्ह शिवाय दुसरं कोणी डिझनीच्या डोक्यात आलंच नाही कारण अशा चित्रविचित्र भूमिका साकारणं ही जॉनीची ओळखच पण जेव्हा जॉनी शूटिंगसाठी सेटवर आला आणि त्याने स्क्रिप्ट पाहिली तेव्हा काहीतरी गणल्यासारखं वाटलं आणि त्याने जॅकचा सगळा चेहरा मोहराच बदलला जॉनीनं स्वतः याबद्दल एका मुलाखतीत सांगितलंय मूळ मुल स्टोरीत जॅक स्पॅरोला असा समुद्र डाकू दाखवण्यात आलं होतं ज्याची स्टोरीत एंट्री होते तो थोडेफार भांडण करतो स्टंट करतो मुलीला पकडतो आणि परत तेच ते करतो पण जॉनीनं स्क्रिप्ट बघितल्यावर त्याच्या डोक्यात वेगळा जॅक तयार होऊ लागला होता जॅक हा असा व्यक्ती होता ज्याने त्याच्या आयुष्यातली बहुतेक काळ समुद्रामध्ये घालवलेला असतो त्यामुळे दोन गोष्टी झालेल्या असतात एक म्हणजे त्याला भयंकर उष्णतेचा सामना करावा लागलेला असतो आता ही परिस्थिती नक्की कशी असेल हे अनुभवण्यासाठी जॉनी एक हजार तोपर्यंत बसला होता जोपर्यंत त्याला शक्य होत आहे जेव्हा जॉनी बाहेर आला तेव्हा त्याला ते जाणवलं की त्या उष्णतेमुळे त्याच्या मेंदूवर प्रभाव व्हायला सुरुवात झाली होती तर दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी जहाजावर राहिल्यानं जेव्हा जॅक जमिनीवर उतरतो तेव्हा त्याला जमिनीवर स्थिर उभा राहता येत नाही कारण त्याचे पाय लाटांप्रमाणे हलत असतात क्षणात विचार करण्याची क्षमता जाणं आणि नीट चालता न येणं या दोन्ही गोष्टी त्याने जॅकच्या बॉडी लँग्वेज मधून दाखवण्याचा आग्रह केला मात्र डिझनीनं याला नकार दिला काहींनी त्याच्या व्यक्तिरेखेचा अर्थ वेडसर असा लावला काहींनी कट्टर वेवडा तर काहींना स्पॅरोला समलिंगी व्यक्तिरेखा असल्याचंही म्हटलं होतं पण डेपनं सांगितलं की तू करणार तर हॅप जॅक नाही तर ते त्याला चित्रपटामधून काढून टाका साहजिकच डेपला बाहेर काढणं शक्य नव्हतं म्हणून डिझनीनं होकार दिला आणि जन्म झाला कॅप्टन जॅक स्पॅरोचा पायरेसच्या चित्रपटांना फ्लॉप म्हटलं जात होतं तेव्हा जॉनीनं आणला आणि प्रेक्षकांना परत समुदी डाकूनच्या प्रेमात पाडलं लोकांनी जॅक स्पॅरो मुळे चित्रपटाला डोक्यावर घेतलं इतकं की त्याचे पाच भाग निघाले द कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल मध्ये कॅप्टन म्हणून ज्याची खिल्ली उडवली जात असते तो जॅक खरी कॅप्टनशिप करत शाप घालवतो चित्रपटामध्ये जिवंत माणसांपासून ते डेड डेडमॅन चेस्ट मधले मृत व्यक्ती सुद्धा एकाच व्यक्तीला शोधत असतात तो म्हणजे जॅक स्पॅरो चित्रपटातील हा शोध प्रेक्षकांच्या डोळ्यात आणला तो जॉनीनं जेव्हा जॉनी या चित्रपटांचं चित्रीकरण करायचा तेव्हा पूर्णतः जॅक असायचा त्याची बॉडी लँग्वेज डोळ्यांचे भाव संवादाची शैली एका क्षणातही त्यांनी सोडली नव्हती जेव्हा डेड मेन टेल नो टेल्स या भागात त्याला वीस वर्ष तरुण दाखवायचं होतं आणि त्यावेळी दुसऱ्या एका तरुण अभिनेत्याला हे करण्यासाठी दिलं होतं तेव्हा जॉनीला धडधड व्हायला लागलं होतं आणि सगळं व्यवस्थित झाल्यावर अक्षयशहा त्याच्या डोळ्यात तो आनंद दिसत असल्याचंही जॉनी सोबतच्या एका कार्यकर्त्यानं सांगित नव्हतं शिवाय तो त्याच्या जॅक या भूमिकेतून प्रेक्षकांशी असा जोडला गेला होता की जेव्हा चित्रपटात जॅक मरतो तेव्हा प्रेक्षक नाराज होतात आणि जेव्हा तो जिवंत असल्याचं कळतं तेव्हा ते नाचायलाही लागतात चित्रपटाच्या पाचही भागात जॅक लोकांना असा आवडला की सहावा भाग यावा म्हणून मागणी केली जाऊ लागली त्यामुळं तशी तयारी सुद्धा सुरू झाली होती मात्र मध्येच जॉनीवर अँबरनं आरोप लावले आणि तो केसमध्ये अडकला दरम्यान जेव्हा त्याला पायरेट्स ऑफ द मधून दूर केलं तेव्हा जॉनी भाऊ म्हणाला सुद्धा होता की जॅकला त्याला खूप चांगला निरोप द्यायचा होता त्यावेळी तो हे सुद्धा म्हणाला होता की जर आता डिझनी येऊन तीनशे मिलियन डॉलर सुद्धा दिले तरी तो कधी पायरेटच्या सिरीज मध्ये काम करणार नाही मात्र जॅकला तो कधी सोडणार सुद्धा नाही जॅक हा जॉनीचा अंश आहे त्याला जन्म मी दिलाय म्हणून मी लहान मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात का असे ना जॅकला साकारेल त्याला जिवंत ठेवेल आणि तो हक्क त्याच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही असंही जॉनी डेप म्हणाला होता अभिनयाच्या दुनियेत असे अनेक पात्र असतात जे अभिनेत्याला अजरामर करतात जॅक स्पॅरो जॉनीला तशीच ओळख दिली मात्र इथे बदल असा आहे की जॉनीनं जॅकला अजरामर केलाय जॉनीला जॅक म्हणा नाही तर जॅकला जॉनी दोन्ही एकच झालंय अशी जॉनीच्या अभिनयाचीही आहे तुम्हाला पायरेट्स ऑफ द कॅरेबियन का बघावं वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका